नमस्कार, मी प्रेम मोरे, ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर मी आता आहे. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात संपूर्ण तरावपाले असेल किंवा ठाणे महानगरपालिका मुख्यालय असेल अशा ठिकाणी जे आहेत हे राम मंदिर जीर्णोद्धाराचे बॅनर व विविध कार्यक्रमांचे बॅनर जे आहेत ते अनधिकृतपणे जे आहेत शहरामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले होते. कुठेतरी आत्ता हे कार्यक्रम पार पडल्यानंतर ठाणे महानगरपालिकेकडून ह्या अनधिकृत बॅनरवर पुन्हा कारवाई जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतो. ह्या ठिकाणी हे बॅनर जे आहेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जे आहेत ते काढण्यात येत आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर मी सध्या आहे. आपण पाहतोय हे मुख्यालय हेड ऑफिस आहे आणि ह्या परिसरात लागलेले हे अनधिकृत बॅनर जे आहेत ते या ठिकाणी ह्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जे आहे ते काढण्यात येत आहेत. अतिक्रमण विभागाची ही कारवाई जी आहे ती सध्या आता महापालिका मुख्यालयासमोर सुरू आहे. कुठेतरी प्रोग्राम झाल्यानंतर हे बॅनर कार्यकर्त्यांकडनं काढणे अपेक्षित होते, मात्र त्यांच्याकडून न काढले गेल्यामुळे जे आहे हे आता महापालिकेला अनधिकृत असलेले बॅनर जे आहेत ते काढून एका कोपऱ्यात जे आहेत ते टाकावे लागत आहेत. आपण पाहतोय ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाची ही टीम आहे आणि मुख्यालयासमोरील लागलेले हे अनधिकृत बॅनर ह्या टीमच्या माध्यमातून आता काढण्यात येत आहेत. महापालिका मुख्यालयासमोरील असलेले हे अनधिकृत बॅनर होते आणि ते आता अतिक्रमण विभागाच्या टीमने ह्या ठिकाणाहून जे आहे ते हटवलेले आहेत. आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी एक बोर्ड देखील लावण्यात आला होता, ठाणे महानगरपालिका बॅनर्स पोस्टर्स लावण्यास सक्त मनाई, 200 मीटरवर हे कुठल्याही प्रकारचे बॅनर लागले नाही पाहिजेत अशा प्रकारचा हा बोर्ड जो आहे ह्या अनधिकृत बॅनरने झाकला होता. त्यामुळे आत्ता जे आहे तर महापालिकेने ही कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळते. ह्याच ठिकाणी जे आहेत अनधिकृत बॅनर लावलेले होते आणि आपण पाहतोय हे बॅनर आता महापालिकेच्या वतीने हटवण्यात आलेले आहेत. 200 मीटर परिसरात ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर जे आहेत ते कुठल्याही प्रकारचे बॅनर जे आहेत ते नसले पाहिजेत अशा प्रकारचा हा ठाणे महानगरपालिकेचा बोर्ड आहे. तो बोर्ड झाकत जे आहेत या ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते, मात्र आत्ता ह्या ठिकाणी ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागच्या टीमने ह्या बॅनर्सवर कारवाई केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहिलं तर शहरात जे आहे सुशोभीकरणासाठी विविध ठिकाणी कोट्यवधींचा खर्च करण्यात आलेला आहे, मात्र अशा प्रकारच्या अनधिकृत बॅनरमुळे ती सुशोभीकरण आहे ते कुठेतरी झाकलं जातं. आणि आता आपण पाहतोय ह्या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. सदर हा बोर्ड तुम्ही पाहू शकता, ठाणे महानगरपालिका बॅनर्स पोस्टर्स लावण्यास सक्त मनाई अशा प्रकारचा बोर्ड असून देखील ह्या ठिकाणी बॅनर लावले गेले होते. विशेष म्हणजे ह्या सक्त मनाईच्या बोर्डवर देखील जे आहे अनधिकृतपणे हे बॅनर जे आहेत ते लावले गेले होते. आणि आता ही संपूर्ण टीम जी आहे अतिक्रमण विभागाची ह्या परिसरात महापालिका मुख्यालय परिसरात जे आहे ती अनधिकृत बॅनर्स काढण्यासाठी फिरताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण ही अतिक्रमण विभागाची ही टीम आहे जी या महापालिका मुख्यालय परिसरातील अनधिकृत अतिक्रमणित केलेले बॅनर्स जे आहेत ते हटवताना पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच कुठेतरी महापालिकेची आत्ताची ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते. ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.